जर मी उद्याच मेलो तरी मला अजिबात दुःख होणार नाही मी माझ्या आयुष्यात मला जे जे करण्याची इच्छा होती ते ते सगळं केलंय इतक्या छोट्याशा आयुष्यात एक माणूस आयुष्याकडून आणखी काय अपेक्षा जास्त करणार हे शब्द होते महान ब्रुसलीचे एका मुलाखतीदरम्यान त्यानं हे वाक्य बोललं होतं इफ आय शाल डाय टुमारो आय विल नॉट हर्ट आय हॅव डन ऑल व्हॉट आय इंटेंडेड टू डू वन कॅनॉट एक्सपेक्ट मोर फ्रॉम लाईफ दॅन दॅट महान ब्रुसली आपल्या शब्दांप्रमाणेच भव्य दिव्य आयुष्य जगला होता वयाच्या केवळ वर बत्तीसाव्या वर्षी अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या ब्रुसलीचं अचानक अकाली निधन झालं आणि सगळ्या जगाला धक्का बसला उत्कृष्ट फिटनेस टेरिफिक शरीर चित्त्यासारखी चपळता एक महान ऍक्टर श्रेष्ठ मार्शल आर्टिस्ट प्रसिद्ध फिल्म डिरेक्टर बॉडीबिल्डर फिलॉसॉफर जन्मापासूनच श्रीमंत अफाट प्रसिद्धी लाभलेला कवी मनाचा ब्रुसली याच्याकडे काय नव्हतं हाच एक प्रश्न होता शरीरानं आणि मनानं कणखर असलेल्या ब्रुसलीचं अचानक काही तासात निधन होऊ शकतं यावर जगाचा विश्वासच बसत नव्हता ब्रुसलीचं निधन होऊन आज पंचेचाळीस वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे तरी लोकांच्या मनात अजूनही ब्रुसलीच्या मृत्यूविषयी अनेक संभ्रम आहेत ब्रुसलीच्या मृत्यूविषयी अनेक फेमस कॉन्स्पिरसी थेरी आहेत त्यापैकी एक थेअरी अशी आहे की हॉलिवूडच्या प्रसिद्ध अमेरिकन डिरेक्टर्सनी ब्रुसली आपली फिल्म साईन करत नाहीये म्हणून त्याच्यावर गुप्तपणे विषप्रयोग करून त्याला मारून टाकलं ब्रुसलीच्या मृत्यूविषयी दुसरी थेअरी जी चीनमध्ये जादा प्रचलित आहे ती अशी आहे की ड्रॅगन ह्याच टोपन नावाने फेमस असणाऱ्या ब्रुसलीचा जन्म चीनी भविष्यशास्त्रानुसार ड्रॅगनच्या इयरमध्ये आणि ड्रॅगनच्याच तासात झाला होता त्यामुळं ड्रॅगनच्या कमी आयुष्याचा शाप ब्रुसलीलाही लागला होता अजून एक प्रसिद्ध चीनी थेरी आहे ती आहे डिम मॅकची डिम मॅक म्हणजे टच ऑफ डेथ ही थेरी अशी आहे की शरीराच्या काही विशिष्ट पॉइंट्सवर एका विशिष्ट पद्धतीने वार केल्यानंतर माणूस लगेच मरत नाही पण हळूहळू काही महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर मरतो ब्रुसलीवर जळणाऱ्या त्याच्या एका प्रतिस्पर्धी चायनीज कुंगफू मास्टरनं ब्रुसलीवर बऱ्याच महिन्यांपूर्वी हा वार एका कॉम्पिटिशनमध्ये केला होता त्यामुळे ब्रुसली हळूहळू मरण पावला ब्रुसली ही एक जगप्रसिद्ध व्यक्ती होती त्यामुळं अमेरिकन आणि पाश्चात्य जगातही त्याच्या मृत्यूविषयी अनेक थेअऱ्या मांडल्या गेल्या मॅथ्यू पॉली नावाच्या ब्रुसलीच्या एका चरित्रकारानं हिट स्ट्रोकची एक वेगळी थेअरी मांडली त्याच्या मते ब्रुसलीने तीन वर्षांपूर्वीच ऑपरेशन करून आपल्या स्वेट ग्लँड्स म्हणजे घर्मग्रंथी काढून टाकल्या होत्या शूटिंगच्या दरम्यान आपल्या बगलेत येणारा घाम ब्रुसलीला पसंत नव्हता त्यामुळं त्याने बगलेतल्या घामाच्या ग्रंथीच काढून टाकल्या आणि त्यामुळं ब्रुसलीच्या शरीरातली उष्णता फार वाढली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला ज्या दिवशी ब्रुसलीचा मृत्यू झाला त्या दिवशी हाँगकाँग मधला तो त्या वर्षातला सगळ्यात उष्ण दिवस होता ट्रक एब्यूज आणि ओव्हर डोस म्हणजे ड्रगची व्यसनाधीनता आणि अतिप्रमाणात सेवन हेही मृत्यूला कारणीभूत ठरलं असावं अशी ही एक थेअरी पुढे आली मित्रांनो या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की ब्रुसलीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला त्यासाठी अगोदर आपल्याला त्याच्या आयुष्याची थोडक्यात ओळख करून घेतली पाहिजे ब्रुसलीचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को मधील टाउनच्या अमेरिकन नागरिकत्व जन्मानच मिळालं त्याचे आईवडील हाँगकाँगचे रहिवाशी असल्यामुळं त्याच्याकडे हाँगकाँगचंही नागरिकत्व होतं ब्रुसली हे त्याचं टोपन नाव होतं तर त्याचं खरं नाव हो, ली जून फॅन असं होतं त्याचे वडील ली होईचून हे हाँगकाँगमधील एक प्रसिद्ध अभिनेते फिल्म प्रोड्युसर आणि बिझनेसमन होते त्यामुळं ब्रुसलीच्या घरी बऱ्यापैकी श्रीमंती होती ब्रुसलीचं सर्व आयुष्य आलटून पालटून हाँगकाँग आणि अमेरिकेत व्यतीत झालं घरातच चित्रपटांचा वारसा असल्यानं ब्रुसलीनं अगदी लहानपणापासूनच फिल्ममध्ये बालकलाकाराच्या स्वरूपात काम सुरू केलं वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत जवळपास वीस चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका केल्या होत्या अगदी लहानपणापासूनच ब्रुसली हा एक सेलिब्रिटी होता ब्रुसली मार्शल आर्ट कसा आणि का शिकला याचीही कहाणी मनोरंजक आहे बाल फिल्म कलाकार आणि अतिश्रीमंत असलेला ब्रुसली एक अतिशय लाडावलेला मुलगा होता तो अग्रेसिव्ह रागीट आणि भांडखोर स्वभावाचाही होता तो गल्लीतल्या मुलांशी नेहमी भांडण करायचा ब्रुसली बारा तेरा वर्षांचा असताना त्याला गल्लीतल्या एका मुलांच्या टोळीने खूप बेदम बदललं मग ब्रुस्लीनं मार्शल आर्ट शिकून या मुलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि तो योग्य गुरूचा शोध घेऊ लागला यिपमॅन हा त्यावेळी हाँगकाँगचा सर्वात श्रेष्ठ मार्शल आर्ट मास्टर होता त्यानं विंगचूनची अतिशय दुर्मिळ आणि पुरानी चीनी मार्शल आर्ट पद्धतीवर अभ्यास करून प्रभुत्व मिळवलं होतं मध्ये खूप सारे बदल करून त्यानं विंगचुनला अजिंक्य अशी मार्शल आर्ट बनवलं होतं इपमॅननं ननचाकू हे इतिहास जमा झालेलं हत्यार वेगळ्या पद्धतीनं वापरायला सुरुवात केली होती आणि त्याला फेमस केलं होतं इपमॅन हा अतिशय कडक आणि नीतिमत्ता बाळगणारा गुरु होता मार्शल आर्टचा वापर फक्त स्वसंरक्षणासाठीच करायचा असा त्याचा नियम होता मेहनती आणि हुशार ब्रुसलीनं कठोर परिश्रम घेऊन विंगच्य मध्ये अव्वल दर्जा मिळवला या सर्व प्रक्रियेत तीन चार वर्ष निघून गेली पण नंतर नंतर ब्रुसलीचे इपमॅन सोबत बरेच खटके उडायला लागले कारण इपमॅनचा नियम होता की मार्शल आर्ट ही एक स्वसंरक्षणाची कला आहे तिचं प्रदर्शन फक्त कॉम्पिटिशनच्या स्टेजवर आणि फक्त स्वसंरक्षणासाठीच केलं गेलं पाहिजे पण ब्रुस्ली ह्याच्याशी असहमत होता ब्रुसलीचा ही कला शिकण्यामागचा मूळ उद्देशच गल्लीतल्या भांडणांमध्ये इतर मुलांना धडा शिकवणं हा होता आपल्या ह्या कलेचा वापर ब्रुसली गल्लीतल्या भांडणांमध्ये मुलांना बदडण्यासाठी आणि रस्त्यावरच्या भांडणांमध्ये स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी करू लागला भांडखोर ब्रुसली जवळपास रोजच भांडण करायचा त्यामुळे ब्रुसलीचे वडील आणि गुरु यपमॅन हे दोघही ब्रुसलीवर अतिशय नाराज होते अशातच काही स्ट्रीट फाईट्स मध्ये काही पोलीस केस दाखल झाल्या त्यावेळी हाँगकाँगच्या रस्त्यांवर अनेक गुन्हेगारी टोळ्यांचं राज्य होतं पण विश्वास असलेला बिना दिक्कतपणे त्या खतरनाक गुंडांशीही पंगा घ्यायचा एकदा तर ब्रुसलीनं कहरच केला ट्रायड नावाची एक संघटित गुन्हेगारांची टोळी त्या काळी हाँगकाँगमध्ये सर्वात ताकदवान आणि खतरनाक टोळी होती ब्रुस्लीनं त्या टोळीच्या प्रमुखाच्या एक बेदम त्यामुळे गँगशी पंगा झाला आता मात्र ब्रुसलीच्या जीवालाच धोका निर्माण झाला होता ब्रुसलीच्या जीवाबद्दल आणि भविष्याबद्दल चिंता वाटणाऱ्या त्याच्या वडिलांनी ब्रुसलीला तातडीनं अमेरिकेला हलवलं वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी ब्रुसलीला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मध्ये मिळालं त्यानं फिलॉसॉफी आणि ड्रामाच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं होतं पण धडपड्या ब्रुसलीनं कॉलेजचं शिक्षण घेता घेताच कराटे शिकवण्यासाठी जून फॅन गुंगफू म्हणजे ब्रुसलीचं कुंगफू या नावाची एक कराटे ट्रेनिंग काढली आणि इतर मुलांकडनं मोठी फीज घेऊन तो त्यांना कराटे आणि मार्शल आर्टचं प्रशिक्षण देऊ लागला विद्यार्थ्यांना शिक्षण देता देता ब्रुस्ली स्वतःही रोज खूप मेहनत करायचा ब्रुसली आपला दिवसाचा बहुतेक सगळाच वेळ वेट ट्रेनिंग एन्ड्युरन्स रनिंग बॉडी बिल्डिंग किक बॉक्सिंग न्यूट्रिशन अँड डाएट फिटनेस ह्यामध्येच घालवायचा दोन नंचाकू हत्यार तो एकाच वेळी वेगानं चालवायचा दिवसातले अठरा अठरा तास ब्रुसली न थकता काम करायचा ब्रुसलीच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या चा की त्याच्या हालचाली पकडणं कॅमेरालाही अवघड जायचं त्याचा वन इंच पंच तर जगप्रसिद्ध होता त्यानं वन इंच पंच सिक्स इंच पंच थ्री इंच पंच असे अनेक नवीन शोध आपल्या ह्या करिअरमध्ये लावले त्यानं मेहनतीनं आपलं स्वतःचं शरीर इतकं मस्क्युलर आणि प्रमाणबद्ध बनवलं की त्याच्या शरीराकडे पाहून सगळ्यांनाच हेवा वाटायचा आपला फिटनेस ह्या पद्धतीचा ठेवला होता की त्याच्या शरीराचा प्रत्येक स्नायू स्पष्ट दिसायचा ब्रुसली लाखो तरुणींच्या दिलाची धडकन होता ब्रुसली आपल्या एका हाताच्या दोनच बोटांवर पुशअप्स काढू शकायचा ब्रुसलीच्या अजब गजब कारनाम्यांचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत आजही आपण ब्रुसलीच्या कारनाम्यांचे व्हिडिओ बघितले तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो उच्च प्रतीची एकाग्रता मेहनतीमधलं सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर ब्रुसली त्याच्या काळातला मार्शल आर्टचा सर्वश्रेष्ठ खेळाडू होता एकोणीसशे चौसष्ट साली त्यानं लॉंग बीच इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यामध्ये लोकांना थक्क करणाऱ्या आपल्या विविध कारवाया करून दाखवल्या यानंतर हॉलिवूडचं लक्ष या मार्शल आर्टिस्टकडे गेलं एकोणीसशे चौसष्टच्या या स्पर्धेनंतर त्यानं एका पाठोपाठ एक अनेक अशा मार्शल आर्ट स्पर्धा जिंकल्या मार्शल आर्ट्समध्ये फेमस असलेल्या अनेक मोठ्या जगप्रसिद्ध खेळाडूंना ब्रुसलीनं काही मिनिटातच हरवलं ब्रुसलीचं नाव आता सगळीकडे गाजू लागलं होतं त्यामुळं ब्रुसलीला अनेक हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका मिळाल्या पण ब्रुसलीला हॉलिवूडमध्ये मिळालेल्या या भूमिकांपैकी एकही भूमिका प्रमुख हिरोची नव्हती आणि ब्रुसलीला चित्रपटामध्ये प्रमुख हिरो म्हणून काम करण्याची इच्छा होती मग त्यानं हाँगकाँगला जाऊन स्वतः हिरो असलेला द बिग बॉस हा त्याचा सिनेमा एकोणीसशे एकाहत्तर साली बनवला द बिग बॉस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला त्याचे पुढचे एक दोन पिक्चरही सुपरहिट झाले त्याचा बहुचर्चित चित्रपट एंटर द ड्रॅगन हा प्रदर्शित होण्यासाठी सहाच दिवस बाकी होते संपूर्ण जगाला ब्रुसलीच्या नव्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती आणि प्रदर्शित व्हायला सहा दिवस बाकी असतानाच ब्रुसलीचा दुर्दैवी मृत्यू झाला दिवस होता वीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरचा त्या दिवशी दुपारी दोन वाजता ब्रुसलीनं आपलं घर सोडलं आणि तो आपला मित्र रेमन चोकडे गेला रेमन चो सोबत बसून ब्रुसलीला आपल्या येणाऱ्या चित्रपटाची द गेम ऑफ डेथ ची स्क्रिप्ट रायटिंग करायची होती दुपारी दोन ते सहा पर्यंत त्यानं रेमंड चो सोबत बसून अतिशय गंभीरतेने आपल्या नवीन पिक्चरची स्क्रिप्ट रायटिंग केली संध्याकाळी सहा वाजता त्यांनी त्या दिवसाचं काम संपवलं सहा वाजता ते दोघं अभिनेत्री बेट्टी टिंग पेईच्या घरी तिला चित्रपटात काम करशील का म्हणून विचारण्यासाठी निघाले संध्याकाळी साधारणतः सात सव्वा सात वाजता ते बेट्टीच्या घरी पोहोचले ब्रुसली रेमंड आणि बेट्टी टिंगपेई चित्रपटाविषयी चर्चा करीत होते आणि अचानक संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ब्रुसलीचं डोकं अचानक वेदनेनं दुखू लागलं डोकेदुखीच्या या वेदना अतिशय तीव्र होत्या की ब्रुसलीला सहनच होत नव्हत्या त्यानं तसं रेमंड चो आणि बेट्टीला सांगितलं बेट्टीनं तातडीनं स्वतःच्या पर्समधून ती नेहमी वापरत असलेली इक्वाजेसिक नावाची एक डोकेदुखीची गोळी काढून ब्रुसलीला दिली ब्रुसलीनं इक्वाजिसिक नावाची ती गोळी घेतली पण तरीही त्याची डोकेदुखी थांबली नाही डोकं वेदनेनं ठणकतच होतं मग बेटी त्याला म्हणाली की फारच डोकं दुखत असेल तर तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये अर्धा एक तास विश्रांती घ्या ब्रुसली विश्रांती घेण्यासाठी बेटीच्या बेडरूममध्ये गेला आणि त्यानं डोळे मिटले आणि त्यानंतर मात्र ब्रुसलीनं आपले डोळे कधीच उघडले नाही ब्रुसली झोपेतच मरण पावला पोस्टमार्टम मध्ये मृत्यूचं कारण ब्रेन इडिमा म्हणजे मेंदूला आलेली सूज एवढंच नोंदलं गेलं आणि ह्यानंतर ब्रुसलीच्या मृत्यूभोवती सुरू झालेला कॉन्स्पिरसी थेअरीजचा विविध कथांचा सिलसिला आजवर चालूच आहे ब्रुसलीच्या मृत्यूचं नक्की कारण काय ह्याबद्दल अभ्यासकांमध्येही बराच संभ्रम होता पण आता चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर बऱ्याच संशोधनानुसार डॉक्टरांच्या आणि अभ्यासकांच्या मतानुसार ब्रुसलीच्या मृत्यूविषयी काही कारण निश्चित करण्यात आली आहेत तर पहिलं कारण असं निश्चित केलं गेलं की ब्रुसलीला इक्वाजेसिक ह्या ड्रगची ची रिॲक्शन आली होती पण दुसरं कारण ह्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते कारण असं होतं की ब्रुसलीची वरून परफेक्ट आणि आयडियल दिसणारी लाईफस्टाईल मात्र फारच अनहेल्दी होती ब्रुसलीचं पडद्यावर दिसणारं निरोगी पिळदार आणि आकर्षक शरीर आतून मात्र ब्रुसलीच्याच अनेक विचित्र सवयींमुळं पूर्णत पोखरलं गेलं होतं दहा मे एकोणीसशे त्र्याहत्तरची एक गोष्ट आहे म्हणजे मृत्यूच्या साधारणतः चाळीस दिवसांपूर्वीची घडलेली ही घटना आहे ब्रुसलीची प्रसिद्ध फिल्म एंटर द ड्रॅगनचं एडिटिंग चालू होतं त्यावेळी ब्रुसली टॉयलेटला गेला आणि टॉयलेटमध्येच बेशुद्ध होऊन पडला होता त्यावेळी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी म्हणजे मेंदूवर सूज आल्याचं निदानही त्याच दिवशी केलं होतं त्यावेळी डॉक्टरांनी मॅनिटॉल वगैरे देऊन त्याच्या मेंदूवरची सूज पूर्णतः कमी केली होती पण पन, पण एकंदर ब्रुसलीची लाईफस्टाईलच अत्यंत अनहेल्दी होती अतिशय महत्वाकांक्षी असणारा ब्रुसली दिवसाला काम करायचा अठरा ते वीस तास सलग विश्रांतीनं घेता तो काम करायचा ब्रुस्ली एक परफेक्शनिस्ट होता त्याचं इतर कुणावरही विश्वास नव्हता म्हणून फिल्मचं स्क्रीन रायटिंग डायरेक्शन एडिटिंग इत्यादी सगळं कामं स्वतःच करण्याकडं कर त्याचा भर असायचा यामुळं त्याच्या शरीरावर आणि मनावर अति ताण यायचा मग हा ताण कमी करण्यासाठी ब्रुसली चरस आणि गांजा वापरायचा चरस तो नेपाळवरून मागवायचा ह्याचबरोबर एकोणीसशे अडुसष्ट साली एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ब्रुसलीच्या पाठीच्या मणक्याला इजा झाली होती त्यामुळे तो सतत पेन किलर्स आणि वेदनाशामक औषधं घ्यायचा याचबरोबर बॉडी मेंटेन करण्यासाठी तो विविध स्टेरॉईडचे डोसही घ्यायचाच आपला फिटनेस उत्तम राहावा म्हणून तो अनेक औषधांचे प्रयोग स्वतःच्या शरीरावर करत राहायचा एंटर द द ड्रॅगन पिक्चर पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा नवीन गेम ऑफ शूटिंग चालू होणार होतं या पिक्चरामध्ये परफेक्ट दिसण्यासाठी आपलं वजन सत्तर किलो पासून साठ किलो पर्यंत तब्बल दहा किलोनी केवळ दोन तीन महिन्यात घटवलं होतं सामान्य माणसाच्या शरीरात चरबीचं प्रमाण अठरा ते वीस टक्के असतं अगदी वर्ल्ड क्लास ॲथलेटच्या शरीरात चरबीचं प्रमाण चार टक्के ते आठ दहा टक्के इथपर्यंत असतं शरीरात चरबीचं प्रमाण कमी असल्यानंतर शरीराचे स्नायू स्पष्ट दिसतात पण ब्रुसलीनं मात्र अतिरेकच केला होता आपल्या शरीराचे स्नायू अतिशय स्पष्ट दिसावे म्हणून त्यानं आताताई डाएट करून आणि विविध औषधं घेऊन आपल्या शरीरातल्या चरबीचं प्रमाण फक्त एक ते दोन टक्के एवढंच ठेवलं होतं या सर्व अतिरेकी गोष्टींचा एकत्रित परिणाम जो व्हायचा तोच झाला ब्रुसलीच्या शरीरातला इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुईड बॅलन्स बिघडला त्यामुळे त्याच्या मेंदूवर सूज आली आणि महान ब्रुसलीचा बळी गेला कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ व्हावी तसंच इक्वाजेसी गोळीचं फक्त निमित्त झालं मित्रांनो ब्रुसलीच्या ह्या कथेतून आपल्याला एक शिकवण मिळते की कुठल्याही गोष्टीचा माणसानं अतिरेक टाळला पाहिजे कुठल्याही कामाचा अतितणाव टाळला पाहिजे निसर्ग कुणालाही माफ करीत नाही अगदी तो महान ब्रुसली असला तरीही मित्रांनो स्वप्नांपेक्षा प्रसिद्धीपेक्षा आणि पैशांपेक्षा आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्या कामाचा अति ताण घेतल्यामुळं विश्रांती न घेतल्यामुळं महाराष्ट्रातलंही एक महान रत्न हरपलं आहे ते रत्न होतं प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर नितू मांडके मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद